सक्सेस, जनता कर्फ्यू, कोरोनाशी फाइट, लॉकडाऊन नंतरची प्रत्येक बातमी, अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक खबर, कोरोनाचा प्रत्येक अप टू डेट आकडा पाहिला न्यूज 24 सह्याद्रीवर। प्रेक्षकहो नमस्कार, मी विजया, आपण पाहतायत न्यूज 24 सह्याद्री। लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर आज एक महिना लॉकडाऊनला पूर्ण झालेला आहे। न्यूज 24 सह्याद्रीने अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट्स ही तुमच्यापर्यंत पोहोचवली। अगदी ज्या दिवसापासून जनता कर्फ्यू लागू झाला आणि त्यानंतरचे ज्या ज्या अपडेट्स होत्या त्या तुम्ही न्यूज 24 सह्याद्रीवर पाहिल्या। एक महिन्यापूर्वीची परिस्थिती काय होती आणि आज परिस्थिती काय आहे हे सांगणारा आमचा आजचा हा ग्राउंड रिपोर्ट आहे। सध्या लॉकडाऊन जाहीर होण्याचं कारण इतकंच होतं की जे वाढते आकडे आहेत ते आकडे नियंत्रणात येतील आणि आपण कोरोनाला थांबवू शकू। मात्र असं झालं नाही। लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर देखील दिवसेंदिवस आकडे वाढतच गेले आणि या संदर्भात आज अहमदनगर शहरातील ग्राउंड रिपोर्ट करत आहेत आमचे प्रतिनिधी। चितळे रोड या ठिकाणी आमची प्रतिनिधी प्रतीक्षा आहे, तर डाळमंडई या ठिकाणी आमची प्रतिनिधी गौरी आहे, तर माळेवाडा बस स्टँड या ठिकाणी माधुरी आहे। आपण सुरुवातीला जाऊयात डाळमंडई या ठिकाणी, ज्या ठिकाणाहून गौरी आपल्या सोबत जोडली गेलेली आहे। गौरी, एकंदरीत आजची परिस्थिती काय आहे? लॉकडाऊनला एक महिना पूर्ण झाला। मी आता सध्या उभी आहे अहमदनगर शहरातील दाळमंडे येथे। अहमदनगर शहरातील दाळमंडे येथे लोकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळायची, पण लॉकडाऊनमुळे मध्यंतरी ही गर्दी कमी प्रमाणात झाली होती। पण पंतप्रधानांनी 20 एप्रिल नंतर उद्योगधंदे हे शिथिल केल्यामुळे आज काही प्रमाणात उद्योगधंदे हे उघडले गेलेले आहेत। लोक अत्यावश्यक सेवा घेण्यासाठी लोक घराच्या बाहेर पडताना आपल्याला दिसत आहेत। कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लोकांना प्रशासनाकडून घरी बसण्याचं आवाहन केलं जात आहे, तरी लोक घराच्या बाहेर पडत आहेत। पोलिसांकडून त्यांना दंडुकाचा प्रसादही मिळाला तरी देखील नागरिकांना फरक पडत नाहीयेत। नागरिक घराच्या बाहेर पडायचं ते पडतच आहेत। धन्यवाद गौरी। जसं तूही सांगतेस की लोकांची गर्दी आजही रस्त्यावर आहेत, वारंवार लोकांना आवाहन करून देखील लोक ऐकताना दिसत नाही, लोक गर्दी करतानाच दिसत आहेत। आपण चितळे रोड या ठिकाणी जाऊयात, त्या ठिकाणी प्रतीक्षा आहे। प्रतीक्षा, आज लॉकडाऊनला एक महिना पूर्ण झालेला आहे, जनता कर्फ्यू लागू झाल्यानंतर देखील आपण पाहिलं की पोलिसांनी वेगवेगळ्या कारवाया केल्या, तेव्हा तरी लोक घरामध्ये होते, मात्र आज सध्या चितळे रोड या ठिकाणी काय परिस्थिती आहे, कारण इथे कायमच रहदारीचं हे ठिकाण आहे। आज जवळपास लॉकडाऊन सुरू होऊन एक महिना उलटलेला आहे, मात्र तरी देखील देशातल्या कोरोना बाधितांची संख्या कमी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत नाही। बरोबरच आता महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या देखील वाढताना दिसते। अहमदनगर शहरामध्ये देखील आपल्याला कोरोना बाधितांची संख्या वाढल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। वेगवेगळ्या पद्धतीनं प्रशासन आपापल्या पद्धतीनं उपाययोजना करत आहे, लोकांना वारंवार आवाहन केलं जात आहे, घरामध्ये बसा, बाहेर जाऊ नका, गर्दी करू नका, मात्र तरी देखील या सरकारी सूचनांना नागरिक पायदळी तुडवताना पाहायला मिळत आहे। तुम्ही माझ्या मागच्या बाजूला पाहू शकता, मी अहमदनगर शहरातल्या चितळे रोड परिसरामध्ये सध्या आहे आणि या परिसरामध्ये आपल्याला बरीचशी गर्दी पाहायला मिळते, नागरिकांची ये जा पाहायला मिळते। नागरिक अशा पद्धतीनं बाहेर पडताना दिसत आहेत। हाच तो रस्ता आहे जो रस्ता गेला महिनाभर निर्मनुष्य पाहायला मिळत होता, एकही नागरिक घराबाहेर आपल्याला दिसत नव्हता, रस्त्यावरती कोणीही दिसत नव्हतं। मात्र आत्ता जर पाहिलं तर आपल्याला सर्रास माणसं रस्त्यावरती ये जा करताना दिसतात। या लोकांना स्वतःची काळजी नाही का? स्वतःबरोबर हे नागरिक इतरांचा देखील जीव धोक्यात घालताना दिसत आहेत। महापालिका प्रशासन, जिल्हाधिकारी वेगवेगळ्या पद्धतीनं या लोकांना समजावण्याचा प्रयत्न करतात, दंडात्मक कारवाई केली जाते आहे, कायदेशीर कारवाईला या लोकांना सामोरं जावं लागतं आहे, मात्र तरी देखील नागरिक ऐकायला तयार नाहीत आणि त्यामुळे काही दिवसांनी हा प्रश्न आणखी गंभीर होऊ शकतो। या सर्वांचं भान नागरिकांनी बाळगणं खूप गरजेचं आहे, घराबाहेर पडू नका, जेणेकरून स्वतःबरोबर इतरांचा जीव धोक्यात जाणार नाही। त्यामुळे सरकारी सूचनांचं पालन करा आणि पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। धन्यवाद प्रतीक्षा। बँकेच्या समोर रांगाच रांगा लागलेल्या आहेत, लोकांची वाढती गर्दी त्या ठिकाणी पाहायला मिळते। मला प्रश्न असा पडतोय आणि विशेषतः न्यूज 24 सह्याद्रीच्या माध्यमातून आपण पाहिलं की वारंवार न्यूज 24 सह्याद्रीच्या माध्यमातून आवाहन केलं जात आहे, सारीपाठच्या माध्यमातून आवाहन केलं जात आहे की नगरकर कशा पद्धतीने बाहेर पडतायत आणि स्वतःचा जीव धोक्यात घालताय। अगदी प्रतीक्षा म्हणली त्याच पद्धतीने नगरकर स्वतःहून स्वतःचा जीव धोक्यात घालताय। माळीवाडा या ठिकाणी आपण जाऊयात, त्या ठिकाणी आमची प्रतिनिधी माधुरी आहे। माधुरी, माळीवाडा या ठिकाणी नेहमीच गर्दी असते, मात्र लॉकडाऊनच्या दरम्यान काहीशी गर्दी कमी झालेली पाहायला मिळाली, आजची त्या ठिकाणची परिस्थिती काय? विजया, राज्यामध्ये 11 मार्च रोजी कोरोनाची संख्या ही 10 होती,
मात्र आजच्या परिस्थितीला ही संख्या 6430 वर जाऊन पोहोचली आहे आणि हा आकडा दिवसेंदिवस वाढतो आहे। आपण नगर जिल्ह्याचा विचार केला तर नगर जिल्ह्यामध्ये 13 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला जो की दुबई येथून आला होता आणि रुग्णसंख्या ही 38 वर पोहोचलेली आहे। यातील 20 जण आत्तापर्यंत बरे झालेले आहेत तर 15 जणांवर विविध शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत तर 3 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे। मात्र यातील महत्त्वाची बाब लक्षात घेतली तर आत्तापर्यंत जेवढे रुग्ण आढळलेले आहेत त्यातील बरेचसे हे परदेशी आहेत। नगर जिल्ह्यामधील संगमनेर असेल, नेवासा, जामखेड या ठिकाणातील हे रुग्ण आढळलेले आहेत। त्यामुळे विजया या बेफिकीर नगरकरांना न्यूज 24 सह्याद्रीतर्फे इतकंच आवाहन करावंसं वाटतं, जे तुम्ही कोरोनाचं गांभीर्य लक्षात न घेता बाहेर पडण्याचं धाडस करत आहात ते तुम्हाला नक्कीच महागात पडू शकतं, कारण तुमच्यामुळे इतरांचा जीव देखील धोक्यात जाऊ शकतो। त्यामुळे आता हे बाहेर पडणं नगरकरांनो लवकरात लवकर बंद करा। ठीक आहे, जसं माधुरीने सांगितलं त्या पद्धतीची सगळीकडे सध्या आज 1 महिना पूर्ण झाल्यानंतर देखील हीच परिस्थिती आहे की काही दिवस लोक बाहेर पडले नाही, मात्र बेशिस्त काही नगरकर मात्र बाहेर पडतच होते आणि आजची परिस्थिती काहीशी वेगळी आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी काही प्रमाणामध्ये लॉकडाऊन जे आहे ते शिथिल केलं, मात्र त्या शिथिलतेचा अधिकचा वापर व्हायला लागला की काय असा प्रश्न आहे, कारण मोठ्या प्रमाणात लोक हे रस्त्यावर आहेत। प्रेक्षक इतकं सांगावंसं वाटतं की तुम्ही माधुरीकडून पूर्ण आकडेवारी ऐकलेली आहेत की कशा पद्धतीने लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर देखील कोरोनाचे रुग्ण वाढत गेले, त्याचा प्रादुर्भाव कशा पद्धतीने झाला, हे रुग्ण जर आणखी वाढले तर याचे काय परिणाम होऊ शकतात। विशेषतः न्यूज 24 सह्याद्रीने तुम्हाला 1 महिन्याचं पूर्ण कव्हरेज दिलं आणि ते कव्हरेज देण्याचं कारण हेच होतं की तुम्हाला सध्याच्या परिस्थितीची गांभीर्यता लक्षात यावी, मात्र तसं होत नाहीये। पुन्हा एकदा आवाहन हेच केलं जात आहे की तुम्ही स्वतःला आवरा, तुम्ही जर स्वतःला घरात ठेवलं तरच तुम्ही सेफ आहात। अजूनही वेळ गेलेली नाहीये, ही हातातली निसटती वेळेचा जर तुम्ही उपयोग केला आणि घरात बसला तरच तुम्ही कोरोनाला थांबवू शकता। शेवटी इतकंच म्हणावंसं वाटतं, कोरोना आजही वाऱ्यावरच आहे, मात्र बेशिस्त नगरकर हे आजही रस्त्यावरच आहेत आणि याचा परिणाम येत्या काळामध्ये जर प्रत्येक नगरकराला भोगावा लागला तर काय बोलावं अशीच प्रश्न निर्माण व्हायला लागलेले आहेत। यासह आता वेळ झालेली आहे या ग्राउंड रिपोर्ट मध्ये आणि आमच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये इथेच थांबण्याची, मात्र ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांचे अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। गावातील, शहरातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री आणि महत्त्वपूर्ण अपडेट क्षणार्धात मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाइक करा आणि शेअर करा।